का गाइडलाइंस, हम थर्ड पार्टी से बात नहीं कर सकते। अच्छा ओके, थैंक यू। नहीं थैंक यू नहीं मैडम, मैं उनसे बात कर, मैडम है ना वो पूछेंगे, उनको बताएंगे ना। सरल फोटो पार्ट, सरल सरल वीडियो पार्ट, सरल से बोला था तू। आपको जो भी केस वगैरह जो करना है ना, वो लेटर लेके आई मुझे, मेरे पास, मैं देख लूंगा जो भी है। केस क्यों मुझे घेऊन या म्हणजे केस? हां काय घेऊन या म्हणजे? काय म्हणजे घेऊन या म्हणजे काय? मला तुम्ही तो माणूस सकाळी माझ्याकडे आला, यो लेडीजला तू का तुमच्या नवऱ्याला, तुम्ही तुम्हाला माहिती नाही तुमच्या अकाउंट लावून घेतलंय काय घेतलंय? त्यांना माहिती नाही, कसं काय माहिती नाही? त्यांना माहितच नाही, विचार माणूस लेडीजला कसं काय दरकार बोलतो? त्यांनी माहिती नाही बोलले ते आम्हाला, विचार मी काय म्हणतो, तुम्ही अपॉइंट केले ना इकडे व्यवस्थित काढ, तुम्ही अपॉइंट केलेत का नाही? लोन घेतलं त्यांना माहित असेल, 35 लाख रुपये घेतले, चला तुम्ही घेतलं ना, यो मॉडेल लेडीज लेवल कसं काय म्हणतो काय काय तुम्हाला काय माहिती नाही? ओरडून बोलू शकता का तुमचा अधिकार? लेडीज एजंट आहे तुमच्याकडे आहे, रिस्पेक्टफुली बात करतो। जो भी किसके पास भी जाना है, जिसके पास भी करना है, आप कीजिए। मैं आपको रियल सिचुएशन में आपसे बात किया, मैंने मैं आपको बता रहा हूँ। देखिए अपन फ्रॉड नहीं है, फ्रॉड नहीं बोले, फ्रॉड बोला भी जो भी है, वर्ड नहीं यूज किया आपका, किसी ने ऐसा वही वर्ड यूज किया है। अभी आपको मराठी सब, तुम्हारा मराठी आता है? आपको आता है? नहीं आता, नहीं आता, मैं यहाँ से हूँ नहीं, तो मुझे मराठी नहीं आता। हाँ तर ह्यो माणूस सकाळी आला म्हटलं, हा भेटलाय म्हटलं इथं, तुझे काय घरचे पैसे घेतले काय? मी शांतपण कशाला बोलताय? त्यांचा नको ऐकू, तू भोसडीचे तू अडकशील। ते नाही मग असून काय भडकून बोलले, शांतपणे बात केली त्यांनी। इसके एजेंसी का नाम बताइए मुझे, मैं क्या बोल रहा हूँ आपके, इसके एजेंसी का नाम बताइए। बात करो ना सर, मैं आई हूँ, तो आपने क्या बोला लेडी नहीं आई थी कोई, तो हम आए ना बात करने। ये सुबह आने वाला ये कौन है, ये दल्ला कौन है, लेकिन आप आए हो ना, आईडी कार्ड दाखव ना, आईडी कार्ड दाखव, कुठला आहे तू दाखव ना, अरे मग दाखव ना तू, लगेच दाखव, चल EMI 12 मध्ये दाखवतो, नाही दाखव तुला, चल EMI नाही भर, तू कोण आहे? हम लोग फ्रॉड है क्या? फ्रॉड कोण बोललं तुम्हाला? एक मिनिट, मगाशी म्हटले तुम्हाला कसं भेटलं एवढं लावून, काय भेटलं? विचारणार ना सर, विचारणार, त्यांना माहितच नाही, मला माहितच नाही। जर तुम्हाला दादागिरीने प्रश्न विचारायचा असेल त्याला मी तयार, पण दादागिरी तुम्हाला कोण, तुम्ही स्वतःहूनच घ्या, विषय नाही। हिव माणूस सकाळी आला, हे काय म्हटला? अहो काय म्हणणार, म्हणजे आता तुम्ही कुठं फोन नाही, कुठं राहिला नाही, कुठं माहिती, फोन चालू फोनवर भेटला, माहितच नाही, काल आम्हाला ऍड्रेस कळला तिथं, त्या बिल्डिंग वर तिथं सोडलं तुम्ही, तुम्ही काम सोडलं, तुम्ही ऍड्रेस द्यायला नको, कसं काय फरक नाही पडत सर, तुम्हाला काय फरक नाही पडत, रेंटेड आहे ना आमचं काम आहे, आम्ही काढलं तेवढं मध्ये बारीच लायकी आहे ना, तीन मधले एक हप्ते भरा, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, एनपी आता झालंच की उद्या होणार नाही, परत होईल होईल एनपी, मी बघायला मी सांगायला, आमचं म्हणणं काय सर, एक एक हप्ते भरा असं आमचं म्हणणं आहे सर, मी तुम्हाला तरी सांगतो, आम्ही कुठं काय म्हणलं, एक हप्ते रिक्वेस्ट करतो, हात जोडतो, नाही आम्ही रिक्वेस्ट करतो तुम्हाला, तसं रिक्वेस्ट नाही करू, बघा तुमची रिक्वेस्ट आमचं, आम्हाला काय कुठलं पासून ऐका ना सर, ऐका ना सर, भेटले नाही भेटले, तुम्ही एवढे मोठे अमाऊंट आहे म्हणलं, मी माणूस सकाळी आला लेडीज बरोबर बोलला ना, आणि ऐका ना ऐका ना, आम्हाला कंपनी शिक्षण असतं की लेडीज आम्ही काय उद्धट नाही, कुठल्या एजन्सी तुम्हाला, फक्त एजन्सीचं नाव सांगा, याचं नाव नका मला, चला बरं ऐका ना, एक एक हप्ते तेवढं उद्या करून दे, नाही भेटणार सॉरी, तेवढं एक हप्ते ऍडजस्ट करणार नाही, सॉरी
तुम्हाला पुढं काय लागले मला तुम्ही करेल सर थोडं ऐका ना तुम्ही गुडविल बोलताय नाही नाही गुडविलचा विषय नाही सर ऐका ना गुडविलचा विषय नाही ऐका ना तुम्ही व्यवस्थित बोला महसूल विभागाचे माझ्याकडे तीन केस आहेत माझ्या पेंडिंग लक्षात ठेवा काय बिझनेसमॅन म्हणून आहेत ना हा विषय नाहीये तुमच्यापेक्षा केस मोठ्या असतात जीएसटी विभागाच्या आहेत का नाही मला सांगायचं त्याला डायरेक्ट नॉन अवेलेबल वॉरंट असत आहे ना ऍक्सेप्ट ह्याचं कारण तुम्ही तुम्ही येऊन घरी येऊन त्यांना तुम्ही आपने कुछ नहीं किया ये सुबह आके क्या बोला गया हमने बहुत सही तरीके से उनसे बात करी नहीं पता आरबीआई रूल सुनिए एज पर आरबीआई रूल विदाउट आईडी कार्ड एंड्री कार्ड आपण बिझनेसमॅन आहे ना बरं ऐका ना आपलं तू कुठलं नाही पेमेंटचं काय तुमचं काय काय विषय ते सर सध्या आहे ना 6-7 महिने प्लीज मागून मी तुम्हाला क्लिअर म्हणतो सध्या मला माझा बिझनेस परत सेटअप करायला थोडा वेळ लागेल आय एम रिक्वेस्टिंग मोठं येस तुम्हाला मी म्हणत नाही अजून